भावाचा इथला विजय, म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय। बेलापूर मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांच्यासाठी महायुतीच्या वतीनं भव्य प्रचार सभेचं आयोजन नेरूळमधील रामलीला मैदानात करण्यात आलं होतं। या सभेला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेते तसेच कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाडका भाऊ तुमच्या पाठीशी आहे, मंदाताईंचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय, मंदाताईंचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय, मंदाताईंचा विजय म्हणजे जे पी नड्डांचा विजय, अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना भावनिक साथ घातल्यानं मंदा मात्रे भावूक झालेल्या दिसल्या। मंदाताईंचा विजय म्हणजे लाडक्या बहिणीचा विजय, मंदाताईंचा विजय म्हणजे लाडक्या भावाचा विजय, मंदाताईंचा विजय म्हणजे या मतदारसंघातल्या लोकांचा विजय, आणि मंदाताईंचा विजय म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा विजय, आणि मंदाताईंचा विजय म्हणजे आपले राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेबांचा विजय। सांगतो 23 तारीख गुलाल उगडायची, फटाके आतषबाजी करायची, सगळ्यांनी तयारी ठेवा। हा एकनाथ शिंदे तुमच्या आनंदामध्ये सामील व्हायला इकडे आल्याशिवाय राहणार नाही। हा शब्द देतो असं आहे की ज्यावेळी 35 वर्ष मी आज समाजकारण आणि राजकारणात काम करते आणि एवढा मोठा जनसमुदाय सगळा विरोध असताना त्या विरोधाला डावलवून आज सभेला आला। माननीय मुख्यमंत्री यांनी बहीण म्हणून जे भाषण केलं, मला भाऊ नसल्यामुळे जे मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं ते माझ्या हृदयाला लागलं। कदाचित माझा भाऊ असता त्यांनी पण बहिणीसाठी हेच भाषण आज केलं असतं। राष्ट्रीय नेते नड्डासाहेब ते सुद्धा आले आणि आपण बघितलं काल लोक येऊ नये म्हणून झोपडपट्टीमध्ये मेसेज फिरवला, जी झोपडपट्टी 40 वर्षापूर्वी मी त्यांना नळ पाणी लाईट टॉयलेट दिलं त्या झोपडपट्टीमध्ये सांगितलं गेलं की मंदाताई निवडून नाही आला तर तुमची झोपडी जाळणार आहे, आजची सभा कॅन्सल झाली जाऊ नका, माझ्या नावाची महिला ठेवणं इतकी भीती वाटण्यासारखं असं मी काय केलं? 35 वर्षामध्ये मी जे आक्रमक आहे ती माझ्या जनतेसाठी आहे। आज पण मी यांना सांगितलं तुम्ही तुमची 10 वर्ष वाया का घालवली, आपण हे 5-स्टार मार्केट करायला पाहिजे, लोकांची प्रगती कुठे गेली आणि आपण कुठे चाललो। आणि त्यांना सांगितलं पुढच्या 5 वर्षामध्ये फळ मार्केट असेल, भाजी मार्केट असेल, दाणा बंदर असेल, मसाला मार्केट 5-स्टार झाले पाहिजे, आपण 21व्या सदीकडे चालू, का तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवत, का या लोकांचं ऐकता ज्यांनी 25 वर्ष तुमच्यासाठी काही केलं नाही, एक दगड इथे लावला नाही, माझ्यावर विश्वास ठेवा। आज सगळ्यांनी सांगितलं की आम्ही ताई तुमच्या मागे लागून हे काम नक्कीच, हे बघा काय मार्केटची अवस्था आहे, कोसळलं तर किती मजुरांना लाग, तिथे दाणा बंदरमध्ये जा असं कोसळलं हे तरी बरं वाटतं। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई।